सरकार मंत्रिमंडळ विस्तारात मशगूल शेतकरी वाऱ्यावर. यावर्षी बी बियाणे रासायनिक खते यांचे भाव अतोनात वाढले. शिवाय खताच्या लिंकिंग संदर्भात देखील शेतकऱ्यांना बळजबरी केल्याने खरीप हंगामात पेरणीसाठी दुप्पट खर्च लागलाय. आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्यात गेले. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पडणे अपेक्षित होते. परंतु हे सरकार केवळ मंत्रिमंडळ विस्तारात मशगूल असून शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे या सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे विदर्भातल्या 2.5 ते 3 लाख हेक्टरवर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम असताना सरकारने मात्र शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. एक तर यावर्षी पेरणीला दुप्पट खर्च लागला, कारण खतं बियाणे वाढले, लिंकिंगचं खत घ्यावं लागलं, ऑन पैसे मोजावे लागले, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. एक तर पेरणीला उत्पादन खर्च दुप्पट, ते सुद्धा मोठं चॅलेंज होतं. पण शेतकऱ्यांनी कशी बशी पेरणी केली आणि अशा अवस्थेत आता अतिवृष्टी झाली. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने 150,000 मदत करणं गरजेची होती. परंतु सरकार कशामध्ये मजबूल आहे? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मजबूल आहे. अनेक लोकप्रतिनिधी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावून मुंबईतच ठाण मांडून बसलेत. शेतकरी मेला काय, जगला काय, त्यांना त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही, अशी सध्याची अवस्था आहे. सरकारला माझं एकच सांगणं आहे की तातडीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 150,000 मदत करा. आणि जर का तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जा. रोम जळत असताना राजा जसा बिगुल वाजवत होता तशी आता महाराष्ट्रातली अवस्था आहे. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि सरकार मात्र सत्तेमध्ये मजबूत आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. जसं श्रीलंकेमध्ये राष्ट्रपतीच्या घराचा ताबा सामान्य नागरिकांनी घेतला, तसं शेतकऱ्यांकडून उद्या लोकप्रतिनिधी रस्त्यावर आडवाडवी झाली तर नवल वाटायला नको. इतका राग शेतकऱ्यांच्या मनामध्ये या लोकप्रतिनिधींच्या बद्दल आहे. आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर उद्यापासून संपूर्ण विदर्भातला अतिवृष्टीग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवायचं.